नमस्कार, मी शीतल आपणा सर्वांचे आपल्या फूड क्वीनमध्ये मनापासून स्वागत करत आहे। दम आलू बनवायचं म्हटलं की सुरुवातीला आपल्याला बटाटे उकडून घ्यावे लागतात, तसेच ते बटाटे उकडल्यानंतर तळून घ्यावे लागतात। पण आज आपण ही स्टेप न करता अगदी पौष्टिक पद्धतीने आणि तेलाचाही वापर न करता हे दम आलू बनवणार आहोत। तेव्हा अशी कोणती ट्रिक आपण ही दम आलू बनवताना वापरणार आहोत ते आपण पुढे बघूया। तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। अगदी हॉटेलमध्ये ज्या चवीची दम आलू मिळते त्याच चवीची अगदी अप्रतिम अशी ही भाजी तयार होते। चला तर मग रेसिपीकडे वळूया। सगळ्यात सुरुवातीला बाजारामध्ये आता नवीन बटाटे आलेले आहेत, तेव्हा हे बघा, असे साल निघालेले जे बटाटे असतात तेच बटाटे म्हणजे नवीन बटाटे असतात। तेव्हा असे छोटे छोटे बटाटे आपल्याला बाजारातून नवीन बटाटा हा विकत आणायचा आहे। नवीन बटाटा हा खाण्यासाठी चवीला खूप असा चविष्ट लागतो आणि आता नवीन बटाट्यांचा सीझनसुद्धा आहे, त्यामुळे तुम्हाला बाजारात सहज मिळतील। आता हे बटाटे आपण सुरुवातीला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत, कारण ह्याला बऱ्याचदा माती असते। तुम्ही इथे बघत असाल, धुताना बऱ्याचदा आपल्या ह्या बटाट्यांच्या सालीसुद्धा निघाल्या जातात, कारण अगदी पातळ साल ह्या बटाट्यांवरती असते। आता हे बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे नाही आहेत, तर मग आपल्याला ह्या बटाट्यांचं काय करायचं आहे आणि कोणती ट्रिक आहे ते आता आपण इथे बघूया। तुमच्या घरात असा जाड भिडाचा किंवा कुठलाही जाड तवा असेल किंवा जाड कढई असेल तर ती आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे आणि गॅस जो आहे हा आता आपल्याला फुल करायचा आहे आणि हे जे धुतलेले बटाटे आहेत ते आपल्याला ह्या तव्यावरती ठेवायचे आहेत। तर आपल्याला हे बटाटे जे आहेत हे आपल्याला झाकून ठेवायचे आहेत। तर आपण ह्याच्यावरती कोणत्याही एखादा टोप किंवा कढई काहीही आपण अशी ह्याच्यावर पालती घालायची आहे आणि गॅस मोठा करून आपल्याला हे बटाटे 5 मिनटं तरी असेच वाफेवरती भाजून घ्यायचे आहेत। आता 5 मिनटानंतर आपण हे अलगद जे झाकण आहे ह्याच्यावरचं ते काढायचं आहे। आता आपण हे बटाटे पलटी करून घेऊया। बघा, तुम्ही बघत असाल आपले बटाटे ज्या साईडला आपण ठेवले होते त्या साईडने एकदम छान असे खुरपूस भाजले गेलेले आहेत। तर अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या साईडनेसुद्धा हे बटाटे भाजून घ्यायचे आहेत। अशाच प्रकारे 2-3 वेळा बटाटे उलटे पालटे करून घेतल्यानंतर आपले बटाटे जे आहेत हे एकदम खुरपूस असे भाजले जातात आणि आता आपण इथे बघू शकता आपले बटाटे जे आहेत हे एकदम छान असे भाजले गेलेले आहेत। आता बटाटे भाजले गेले की नाही हे ओळखण्यासाठी ही जी सुरी आहे ही बटाट्यांमध्ये अशी खोचून बघायची आहे आणि जर का आपली सुरी सहज अशी बटाट्यांमध्ये गेली तर समजायचं आपले बटाटे हे व्यवस्थित शिजलेले आहेत। आता ह्याच वेळेस गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे बटाटे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत। आता हे बटाटे थंड होईपर्यंत आपण ह्या बटाट्यांसाठी लागणारी ग्रेव्ही जी आहे ती बनवायला घेऊया। आता दम आलू म्हटलं की त्याच्यामध्ये एक रिचनेस हा आलाच पाहिजे, तर त्याच्यासाठी सुरुवातीला एका वाटीमध्ये मी 10 ते 12 आपण इथे काजू घ्यायचे आहेत आणि तसेच ह्याच्यामध्ये 1 चमचा भरून मगजबी घालायचं आहे। मगजबी म्हणजेच ह्या टरबुजाच्या बिया असतात, ह्या तुम्हाला बाजारामध्ये इझिली मिळतील। आता ह्या बिया आणि हे काजू जे आहेत हे आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायचे आहेत। भिजवण्यासाठी इथे आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे। आता हे काजू आणि हे जे मगजबी आहे हे आपल्याला जवळजवळ 15 मिनटं तरी गरम पाण्यामध्ये भिजत तसंच ठेवायचं आहे। आता इथे माझ्याकडे साधा काजू नव्हता म्हणून मी हा सालीसकटचा वापरलेला आहे। आपण जो नॉर्मल काजू वापरतो तो तुम्ही इथे वापरू शकता। आता हे भिजेपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करायला घेऊया। इथे मी एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 3 पळे आपल्याला तेल घालायचे आहे आणि तेल चांगले तापले की ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। ह्या ग्रेव्हीसाठी मी 3 मीडियम साईजचे कांदे इथे वापरलेले आहेत। हे कांदे आपल्याला उभे चिरून घ्यायचे आहेत आणि आता इथे आपल्याला हा जो कांदा आहे हा अगदी नरम पडेपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे। पण भाजताना कांदा जो आहे हा गॅस आपला मीडियम ठेवायचा आहे आणि सतत हलवत राहायचा आहे, म्हणजे कुठेही कांदा जो आहे तो आपला करपता कामा नये। आता तुम्ही इथे बघू शकता आपला कांदा जो आहे हा हलकासा नरम पडलेला आहे आणि त्याचा रंगही बदललेला आहे। आता ह्याच वेळेस आपण हा कांदा जो आहे हा काढून घ्यायचा आहे। ह्याच्यापेक्षा जास्त ब्राऊन आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा नाही आहे। आता इथे आपला कांदा भाजून झालेला आहे, त्याच तेलामध्ये आपण टॅमॅटो भाजायचा आहे। आता इथे मी 2 टॅमॅटो घेतलेले आहेत, म्हणजे एक प्रमाण लक्षात ठेवा, 3 कांद्यांसाठी इथे आपल्याला 2 टॅमॅटो वापरायचे आहेत। हे अगदी लाल भडक असे टॅमॅटो घ्यायचे आहेत, म्हणजे आपला ग्रेव्हीचा जो रंग आहे तोसुद्धा अगदी सुंदर येतो।
आता इथे टॅमॅटो मध्ये स्वतःचे असे पाणी असते, त्याच्यामुळे सुरुवातीला गॅस हा मोठा ठेवायचा आहे आणि हा टॅमॅटो आहे हा सुद्धा आपल्याला असा सतत हलवत राहायचा आहे, म्हणजे त्यातील पाणी जे आहे ते पूर्णपणे निघून गेलं पाहिजे. आता सतत जर आपण असं ढवळत राहिलो तर अगदी 2-5 मिनिटातच टॅमॅटोतलं पाणी जे आहे हे कमी व्हायला सुरुवात होते. आणि एकदा का हातलं पाणी कमी झालं की आपण आता ह्या टॅमॅटोमध्ये मिठाचा वापर करायचा आहे. मिठाने काय होते तर आपला टॅमॅटो जो आहे हा नरम पडण्यासाठी मदत होते. पण मिठाचा वापर जो आहे तो आपल्याला पाणी कमी झाल्यानंतरच करायचा आहे. जर सुरुवातीलाच जर तुम्ही मीठ टाकलात तर ह्या टॅमॅटोला अजून पाणी सुटू शकतं आणि आपल्या ग्रेव्हीमध्ये मग पाण्याचे प्रमाण हे जास्त होईल. आता तुम्ही इथे बघू शकता मिठाचा वापर केल्यामुळे आपला टॅमॅटो जो आहे हा अगदी लगेचच नरम पडलेला आहे. आणि आता टॅमॅटो नरम पडून टॅमॅटोतलं तेल जे आहे ते सुद्धा आता हळूहळू सुटायला चालू झालेलं आहे. तर जवळजवळ 5 मिनटं आपल्याला हा टॅमॅटो गळण्यासाठी लागतो. 5 मिनटानंतर अगदी आपला टॅमॅटो हा ग्रेव्हीसाठी परफेक्ट असा तयार होतो. आता ह्याच वेळेस आपण ह्याच्यामध्ये आलं आणि लसूण घालायची आहे. इथे मी जवळजवळ 6-7 लसणीच्या पाकळ्या आणि 1/2 इंचभर आलं घातलेलं आहे आणि हे आलं आणि लसूणसुद्धा आपल्याला ह्या टॅमॅटोत छान असं परतून घ्यायचं आहे. आणि आता तुम्ही इथे बघू शकता आपल्या टॅमॅटोला एकदम छान असे तेल सुटलेले आहे. तेव्हा गॅस बंद करून आपल्याला हा टॅमॅटो थंड करण्यासाठी ठेवायचा आहे. आणि आता टॅमॅटो थंड होईपर्यंत आपण मगाशी जे काजू आणि मगजबी भिजत घातलेलं होतं सुरुवातीला आपण त्याची पेस्ट बनवून घेऊया. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं ह्याच्यात पाणी घालायचं आहे आणि अगदी फाईन पेस्ट ह्याची अशी करून घ्यायची आहे. हे बघा एकदम बारीक अशी पेस्ट आपल्याला वाटून घ्यायची आहे. तेव्हा इथे आपली ही पेस्ट आता तयार झालेली आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, टॅमॅटो आणि आलं लसूण घालून ते सुद्धा आपल्याला वाटून घ्यायचं आहे. ती सुद्धा अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आता इथे आपल्या दोन्ही पेस्ट करून तयार झालेल्या आहेत. तेव्हा ह्याच कढईमध्ये पुन्हा एकदा आपण 2 ते 3 पळ्या भरून तेल घ्यायचं आहे आणि तेल चांगलं तापलं की आपण ह्याच्यामध्ये आता खडे मसाले घालून घेणार आहोत. इथे मी 1/2 इंचभर दालचिनीचा तुकडा, 5-6 मिऱ्या, 1/2 चमचाभर जिरं, 1 चक्रीफूल आणि 2 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत. आता हा खडा मसाला चांगला तेलामध्ये परतला की आपण वाटून ठेवलेलं जे वाटण आहे ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे. आता हे वाटण आपण तेलावरती छान असे परतून घ्यायचं आहे. ह्या वाटणाला अगदी छान तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण परतून घ्यायचं आणि मग आपण जी पेस्ट बनवून ठेवलेली होती काजू आणि मगजची ती पेस्ट आपण ह्याच्यामध्ये घालायची आहे. काजू आणि मगजची पेस्ट आपण ग्रेव्हीमध्ये टाकली की ग्रेव्ही अगदी हॉटेल स्टाईल बनते आणि त्याला रिचनेससुद्धा येतो आणि चवसुद्धा अगदी हॉटेलमध्ये ज्या प्रकारे मिळते त्याच चवीची ही ग्रेव्ही बनली जाते. हॉटेलमध्ये सुद्धा ते प्रत्येक ग्रेव्हीमध्ये ही ग्रेव्ही नक्की टाकतात, त्याच्यामुळेच त्यांच्या भाजीची चव ही एकदम छान येते आणि भाजीचा थिकनेस आणि रिचनेससुद्धा ह्यांनी वाढतो. आता ह्याच वेळेस आपण ह्याच्यामध्ये सर्व सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. इथे मी 1 चमचाभरून लाल मिरची पावडर वापरलेली आहे, तसेच 1 चमचाभरून धणा पावडर वापरलेली आहे, 1/2 चमचा इथे हळद वापरलेली आहे आणि 1/2 चमचा आपल्याला इथे काश्मीरी मिरची पावडर वापरायची आहे. काश्मीरी मिरची पावडरने आपल्या भाजीचा रंग खूप सुरेख असा येतो. आता हे सर्व सुके मसाले आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आता ह्या मसाल्यांना आणि ह्या ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही सतत अशी ढवळत राहायची आहे. पण हे करत असताना गॅस जो आहे हा आपल्याला अगदी मिडियमवर ठेवायचा आहे, अजिबात गॅस मोठा करायचा नाही आहे, नाही तर आपली ग्रेव्ही जी आहे ही खाली लागू शकते. जितकी तुम्ही ग्रेव्ही अशी सतत ढवळत राहाल तेवढे तुमच्या ग्रेव्हीला लवकर तेल सुटायला चालू होईल. तर हळूहळू असे तेल सुटायला चालू झाले की आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे. आता तुम्ही इथे बघू शकता आपले मीठसुद्धा व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि आपल्या ग्रेव्हीलासुद्धा छान असा तवंग यायला चालू झालेला आहे. आता ह्याच वेळेस आपण ह्याच्यामध्ये 1/2 ग्लास पाणी घालायचे आहे आणि आता आपल्याला ही ग्रेव्ही जी आहे ही अगदी 5 मिनिटं झाकण ठेवून छान अशी शिजवून घ्यायची आहे. झाकण ठेवताना ते पूर्ण बंद न करता थोडंसं झाकण आपल्याला असं उघडं ठेवायचं आहे, जेणेकरून आपली ग्रेव्हीला एकदम छान असा तवंग येईल. आता ही ग्रेव्ही शिजत आहे तोपर्यंत आपण मगाशी जे भाजून घेतलेले बटाटे आहेत ते सोलून घेऊया. तुम्ही इथे बघत असाल अगदी पातळ साल आहे बटाट्यांची, तरीसुद्धा अगदी सहज अशी निघाली जात आहे. बटाटे उकडून घेण्यापेक्षा अशा पद्धतीने जर तुम्ही हे बटाटे भाजून जर ह्या ग्रेव्हीमध्ये टाकलात तर अगदी बटाट्यांची चव ही खूप छान लागते. आपण चुलीमध्ये ज्या प्रकारे बटाटे भाजतो त्याच प्रकारे ह्या बटाट्यांची चव लागते. हे बटाटे आता अजिबात आपल्याला तळायचे वगैरे काही नाही आहेत. आता तुम्ही इथे बघू शकता आपली ग्रेव्ही जी आहे ही आता छान अशी शिजलेली आहे. आता ह्याच वेळेस आपण ह्याच्यामध्ये 1 चमचाभर कसुरी मेथी हातावर चोळून टाकायची आहे. तसेच ह्याच्यामध्ये आपण 1 चमचाभरून गरम मसाला टाकलेला आहे आणि आता हे सर्व एकजीव करून हे जे सोलून ठेवलेले बटाटे आहेत
ते आपल्याला ह्याच्यामध्ये आता सोडायचे आहेत आणि बटाटे घातल्यानंतर आपल्याला गॅस जो आहे हा पूर्णपणे बारीक करायचा आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं ही ग्रेव्ही एकदम बटाट्यासकट छान अशी शिजवून घ्यायची आहे. म्हणजे हा पूर्ण ग्रेव्हीचा जो अर्क आहे तो बटाट्यांमध्ये उतरला गेला पाहिजे. आता तुम्ही इथे बघू शकता 5 मिनिटं झालेली आहेत आणि मस्त असा आपला दम आलू इथे तयार झालेला आहे. तेव्हा आहे की नाही एकदम सोपी पद्धत बटाटे न उकडता न तळता तसेच ग्रेव्हीमध्ये कोणत्याही प्रकारचे क्रीम किंवा दही वगैरे काहीही न घालता अगदी झटपट आणि हॉटेल स्टाईल दम आलू आपला इथे तयार झालेला आहे. हा तुम्ही दम आलू चपाती फुलके भाकरी रोटी नान कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता. तेव्हा तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हा दम आलू नक्की करून बघा आणि आवडला असेल तर नेहमीप्रमाणेच रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि घंटीचे बेल आयकॉन जे आहे ते सुद्धा दाबा. चला तर मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसहित.